हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लिपित तंटलेखक या पदासाठी लेखी परीक्षा झाली या लेखी परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर पंचवीस प्रश्न विचारलेले आहेत त्या पंचवीस प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले अभियज्ञ मराठी व्याकरण हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पेपरमधील पंचवीसला पंचवीस प्रश्न याच पुस्तकामधून आलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या मोबाईल नंबरवर मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या पेपरमधील मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे मराठी वर्णमालेतील ह हा, हा वर्ण कोणता आहे तर मराठी वर्णमालेतील ह हा महाप्राण हा वर्ण आहे मराठीच्या वर्णमालेतील ए आणि व यांना डॅश डॅश म्हणतात तर मराठीच्या वर्णमालेतील ए आणि व हे व्यंजन आहेत आणि ते या अर्धसोर या प्रकारामध्ये येतात अ त्याचं उत्तर आहे अर्धसोर ए र ल व हे चार अर्धसोर आहेत त्यानंतर जेन शब्दातील हा हो जेन, तो तो च, छ, ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर जेनचा उच्चार करत असताना ज मध्ये ए मिसळून त्याचा उच्चार होतो जेन मग ज मध्ये ए मिसळून जर उच्चार केला तर त्याला तालव्य उच्चार असे म्हणतात म्हणजे च छे ज झ या चार वर्णां वर्णांमध्ये ए मिसळून जर त्यांचा उच्चार केला तर त्यांना आपण तालव्य वर्ण म्हणतो आणि च छे ज झ या चार वर्णांमध्ये अ मिसळून त्यांचा उच्चार केला तर त्यांना आपण दंत तालव्य म्हणतो तर इथं जेनचा उच्चार करताना ज मध्ये ए मिसळतात म्हणून तो तालव्य आहे खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे आणि आपल्याला शब्द दिलेला आहे शरत कार शरत काल तर हा शब्द व्यंजन संधीचं उदाहरण आहे त्याची फोड शरद अधिक काल अशी होते त्यानंतर तन्मय शब्दातील संधी सोडून योग्य पोट शब्द ओळखा हो डाश तर तन्मयीचं पोष शब्द तत् आदित्यमय असा होतो प्रामाणिकपणा हे डॅश डॅस आहे तर प्रामाणिकपणा हे जे आहे हे भाववाचित नाम आहे कारण इथं पणा हा जो प्रत्यय आहे हा भावाचित नामामध्येच लागतो ड त्याचं उत्तर आहे धर्मीवाचित नामे कशास म्हणतात तर सामान्य नामे व विशेष नामे यांनाच आपण धर्मिवाचित नामे असं म्हणतो अ त्याचं उत्तर आहे त्यानंतर शब्द प्रकार सांगा आता हा प्रश्न कॅन्सल होईल त्याचं कारण सांगतो की आपल्याला शब्दच त्यांनी दिला नाही शब्द प्रकार सांगा असं म्हटलंय पण शब्दच दिलेला नाहीये त्यामुळं प्रकार काय सांगणार त्यानंतर पोर या शब्दाचे लिंग ओळखा तर पोर हा शब्द पुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग या तिन्ही लिंगांमध्ये येतो म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व खालीलपैकी कोणत्या शब्दांचा वापर स्त्रीलिंगी व पुलिंगी असा दोन्ही प्रकारे होतो तर बाट या शब्दाचा वापर पुलिंगी व स्त्रीलिंगी असा दोन्ही प्रकारे होतो अनेक वसनी शब्द ओळखा त्याच्यामध्ये शाळा हा अनेक वसनी शब्द आहे शाळा एकवचनमध्ये पण येतो आणि अनेक वचनमध्ये पण येतो परंतु डळा महा आणि विळा हे तीनही शब्द एकवचनी आहेत परंतु शाळा हा शब्द एकवचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये येतो म्हणून इथं आपण ती अनेक वचनी घेतलेला आहे खालील शब्दातून अनेक रचनी शब्द ओळखा त्याच्यामध्ये डबे हा अनेकवचनी शब्द आहे कारण त्याचं एक वचन डबा होतं आणि डबाचं अनेक वचन डबे तर खेळणे एक वचन आहे त्याचं अनेक वचन खेळणी तळी एक वचन आहे त्याचं अनेक वचन तळी पातेले एक वचन आहे त्याचं अनेक वचन पातेली होतं त्यानंतर आईच्या कडेवर अ बाळ होते या वाक्यातील कर्त्याची उभती ओळखा या ठिकाणी कर्ता आहे आईच्या तर त्याला आई चा, चा प्रत्य लागलाय तो शेष्टी उभतीचा आहे तर त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात आता काही जणांना वाटेल संबोधन विभक्ती तर संबोधन युभत्तीला फक्त एक प्रत्यय नसतात अनेक प्रत्यय नो असतो म्हणून याचं उत्तर प्रथमा विभक्ती आहे की या विभक्तीमध्ये एक आणि अनेक दोन्ही प्रत्यय नसतात मराठीत लिंगानुसार बदल होणारी सर्वनामे किती तर मराठीमध्ये लिंगानुसार बदल होणारी सर्वनामे तीन आहेत ती आहेत तो हा जो या तीन सर्वनामांच्या रूपामध्ये लिंगानुसार बदल होतो जसं तो पु ती स्त्रीलिंग्र ते नपुंसट हा पु ही स्त्रीलिंग हे नपुंसट लिंग्र जो पुलिंग्र जी स्त्रीलिंग्र आणि जे नपुंसट लिंड्र त्याच्यानंतर वचनानुसार बदल होणारी सर्वनामे पाच आहेत मी तू तो हा जो आणि कोण ट्राय स्वत आपण या चार सर्वनामांच्या रूपामध्ये लिंग व वचनुसार बदल होत नाही तर त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण सोळा नंबरचा प्रश्न आहे संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते तर जो जी जे ज्या ही चार संबंधी सर्वनामे आहेत मग जो करतो तो बोलतो हे संबंधी सर्वनामाचे वाक्य आहे अ त्याचं उत्तर आहे आणि वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला जी सर्वनामे येतात त्यांना संबंधी सर्वनामा असे म्हणतात नामसाधित विशेषण कोणते तर नामापासून तयार झालेला शब्द जर वाक्यात विशेषणाचं कार्य करत असेल तर त्याला आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो तर याच्यामध्ये पहा पेनचे गणपती हे नामसाधित विशेषण येतं कारण रानणारे मूल हे धातुसाधित विशेषण आहे पिटलेला आंबा हे सुद्धा धातुसाधित विशेषण आहे वरचा मजला हे नामसाधित विशेषण येणार नाही तर याचं पेनचे गणपती म्हणजे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे तर या ठिकाणी म्हणून हा जो शब्द आहे ना हा उभयनवी अवयामध्ये येतो आणि या वाक्यामध्ये तो स्वरूप बोधक अवय म्हणून आलेला आहे संभाजी महाराजांचं स्वरूप काय तर एक पुत्र परंतु पर्यायामध्ये उभयनवी अवय दिलेलंच नाही म्हणून हा प्रश्न रद्द होईल त्यानंतर थरथर चुरचूर ठळठळ वरड पीठ हे शब्द कोणता धातू आहेत तर हे शब्द अकर्मक धातूमध्ये येतात ब त्याचं उत्तर आहे विसावा प्रश्न आहे सुज्ञास अधिक सांडणे न लगे या हे क्रियापद पर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते तर न लगे हे क्रियापद अनियमित क्रियापदामध्ये येतं धांडरट धनंजय धावताना धपटन पडला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा तर कसा पडला धपकण पडला तर धपकण हे क्रियाविशेषण आहे, आहे।, आहे तर त्याचं उत्तर आहे ड्रड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे तर पण हा शब्द मध्ये येतो म्हणून ड्रड आला पण सिंह गेला हे न्यूनत्बोधक उपवाक्य आहे टर्मनी प्रयोगात टरता डॅश डॅश युभट्टीत असतो युभर्टी, युभर्टी आ, आवया, आवया तर टर्मनी प्रयोगाचा टर्ता हा कृतीया विभत्ती चतुर्थी विभत्ती आणि शेष्ठी विभतीमध्ये असतो आणि शब्दऐवजी अवयाम अवयसुद्धा त्याला लाडलेला असू शकतं या ठिकाणी तृतीया पण दिले आणि चतुर्थी पण दिले तर या प्रश्नावर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घ्या तर त्यातल्या त्यात कृतीयामध्ये जास्त वेळ असतो परंतु कृतीया चतुर्थी शेष्ठी या तिन्ही विभत्तीमध्ये असतो आणि शब्दऐवजी अवयाचा प्रत्ययसुद्धा लाडलेला असतो आणि कर्मणी प्रयोगामधला जो कर्म असतो तो कर्म प्रथम आयुभट्टीमध्ये असतो त्यानंतरचा म्हणजे याचं उत्तर कृती आणि चतुर्थी दोन्ही दोन्ही उत्तर आहे त्यानंतर चोवीसावा प्रश्न आहे केवढी उंच ही इमारत या वाक्याची विधानार्थी वाक्यात परिवर्तन करा तर ही इमारत खूप उंच आहे असं ते विधानार्थी वाक्य होईल आणि शेवटचा पंचवीसावा प्रश्न खालील कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे तर तानाजी जेव्हा लढत होता तेव्हा तो पडला जेव्हा आणि तेव्हा हे शब्द वाक्यामध्ये आले की ते मिश्र वाक्य असतं ड त्याचं उत्तर आहे आणि हे संयुक्त वाक्य होईल पहिले दोन हे केवल वाक्य आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाटाणाचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच